स्वासर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुश्चांगीतार्थं वक्षामि लेशतः। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचस निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्य प्रमोद गुरुराट भासताम नो हृदंबरे। बंधुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पाद पंकेरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततम्। याचे निबद्धांजलिः चित्तं मद्गुणदोषचिंतन विधौ नूनं मनाङ्मा कृतः। श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वानमे सद्गति। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं हरिः ओं हरिः ओं। स्वस्तिस्तु अशेडसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपुटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य श्रीमद्भागवद्भगवद्गीताभाष्यविवरणारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओं हरिः ओं हरिः ओं। काल आम्ही श्लोक सुरू केला होता, या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ते संयमी। आम्ही पुढच्या पुढच्या श्लोक अभ्यास करीत जातो, मग तर विसरून जातो। पण रोज एकदा मागचं आकलन केलं पाहिजे। आमच्या इथे राघवेंद्र स्वामीजी त्यांनी गीता विवृत्ती नामक ग्रंथ लिहिला आहे। गीता विवृत्ती अर्थात गीतेवर भाष्य आणि तात्पर्याचा जो विवरण आहे, सुलभ भाषेत सांगण्याची त्यांची ती प्रवृत्ती आहे। ह्या ग्रंथांची गीता भाष्यावर जो टीका आहे त्याच्यावर राघवेंद्र स्वामीची एका व्याख्यान आहे, आणि तात्पर्यावर न्यायदीपिका म्हणून जयतीर्थांचा जी टीका आहे त्याच्यावरसुद्धा व्याख्यान आहे, आणि स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिला आहे गीता विवृत्ती। फार अद्भुत आहे। गीता तुम्हाला मनन करायचं असलं तर ते पुस्तक अध्ययन केलं पाहिजे। आता हे सांगतात चौपन्नपासून 69 पर्यंत एक चिंतन करा म्हणून ते सांगतात। 54वा श्लोक आहे स्थितप्रज्ञस्य का भाषा समाजिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। स्थितप्रज्ञ म्हणजे अपरोक्षज्ञानी। अपरोक्षज्ञानीचे लक्षण काय आहेत ह्याच्या उत्तर 55, 56, 57, 58
ते चार श्लोक त्याचे उत्तर आहेत. चित्तप्रज्ञ अर्थात अपरोक्ष ज्ञानी कोण आहे? प्रजहात यदा कामन सर्वान परतम नोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः चित्तप्रज्ञस्तदोच्यते. सर्व वैषयिक कामना सोडून, मनात असलेले भोगेच्छासुद्धा सोडून, भगवंताच्या दर्शनात रममाण होऊन, दुसरे सगळे बाह्य संपर्काचा सुख जो व्यक्ती त्याग करतो, ती व्यक्ती अपरोक्ष ज्ञानी आहे. दुःखेष्वनुद्विग्नमनाः अपरोक्ष ज्ञानी लौकिक दुःख आल्यानंतर त्याचं मन उद्विग्न होत नाही. जास्त सुख भेटला तर आसक्त होत नाही. वीतराग भयक्रोध आणि भय क्रोध राग आसक्ती इत्यादी सगळं सोडलेला असतो तो अपरोक्ष ज्ञानी. आणि भगवंताला सोडून संपूर्ण जगात कुठेही कोणतीही वस्तू तर त्याच्या त्याच्यामध्ये अभिरुची नसते. यस सर्वत्र अनभिस्नेह, सुख भेटला तर विचलित होत नाही, दुःख भेटला तर विचलित होत नाही. तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तो भगवंतामध्ये रममाण असतो. आता गरमीचे दिवस आहेत, थंडी हवा वाहत आहे, हा किती आरामात आहे. पण उकडणं जास्त झालं, हाय हाय आता काय करत, हवा येत नाही, काय नाही, फॅन चालत नाही, काय नाही, अशी परिस्थिती येतो. पण अपरोक्ष ज्ञानाला सर्व काही भान नसतं. तो भगवंताच्यामध्ये रममाण असतो. शुभ अशुभ प्राप्त झाला तर का आनंदित होत नाही, आणि ते नाही प्राप्त झालं तर दुःखीसुद्धा होत नाही. तो वेगळ्याच लोकात असतो. आणि बाह्य प्रवृत्त इंद्रियाला तो कासवासारखा आत अंतर्मुखी करून यदा संहरते चायं कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा स्थितप्रज्ञस्तदोच्यते स्थितधीर्मुनिरुच्यते तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे चार श्लोक अपरोक्ष ज्ञानीचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही इकडे एक अपरोक्ष ज्ञानीचं लक्षण काय म्हणून वेगळे लिहून ठेवला तर त्या श्लोकाचा अर्थ होतो. आणि राघवेंद्र स्वामी जे सांगतात पुढचे 9 श्लोक जे आहेत, पुढचे 9 श्लोक हे सर्व इंद्रिय निग्रहाचे विधिविधान आहेत. इंद्रिय निग्रह मनाची एकाग्रता, मनप्रसन्नता. एक मन, पाच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धीचा निग्रहमुळे तो व्यक्ती भगवंतामध्ये रममाण होतो. अपरोक्ष ज्ञाने तो इंद्रिय निग्रह कसे आहे, कसे प्राप्त केले पाहिजे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचे वर्णन पुढच्या 9 श्लोकात आहे. पुढचे 9 श्लोक आहे यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. या श्लोकामध्ये सांगितलं इंद्रिय हे आम्हाला उद्विग्न करणारे आहेत, आमच्या मनाला आपल्याकडे खेचून घेतात. आणि त्यामुळे नाही, त्याच्यापूर्वी विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिना, अर्थात काही लोक उपवासाने इंद्रियनिग्रह करण्याचा प्रयत्न करतात. तो उपवासाने इंद्रिय भोगाच्या विषयी निष्क्रिय होतात, अर्थात असमर्थ होतात. पण मानसिक इच्छा असे जागृत असते, मन केव्हाही थकत नाही. आणि 60वा श्लोक इंद्रिय हे क्षोभकारी असल्यामुळे प्रयत्न करत असला तरीसुद्धा आपल्याकडे विषयाकडे ते खेचून घेऊन जातात आणि आमचं मन विचलित होतो. आणि 61वा श्लोकात
तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः, त्याला उपाय एकच आहे, तो देवाकडे मन एकाग्र केला, सर्व इंद्रिय अंतर्मुखी होतात, त्याच्याशिवाय काही नाही, असा इंद्रिय निग्रहित व्यक्ती अप्रोक्ष ज्ञानी मानला जातो. पण हे राग ग्रोथ हे कशाला कसे उत्पन्न होतात, त्याच्यासाठी दोन श्लोक. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तुष्टुपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो बिजायते. म्हणून हे राग कसे उत्पन्न होतो, त्याच्यामुळे मनुष्याचा विनाश कसा होतो, हे चित्रण ह्या दोन श्लोकामध्ये आहे. आणि 64वा श्लोकामध्ये रागद्वेष ज्याने सोडलेले आहे आणि आपले इंद्रियांना विषयानंच विमुख करून जो घेतला आहे, त्याच्या अधीन इंद्रिय जे आहेत तोच मनसंतोष मनस एकाग्रता प्राप्त करतो. आणि मन एकाग्रता आले तो त्यावेळी भगवद्ध्यान एकत्र होतो, त्यामुळे सर्व पाप निघून जातात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. आणि प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धिपर्यवतिष्ठते, त्या व्यक्तीचा मन भगवंतामध्ये रमायला सुरू करतो. पण जो व्यक्ती प्रयत्नशील नाही, अर्थात एकाग्र चेतता प्राप्त करत आहे, त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्याला ज्ञान नाही त्याला भावना, ध्यान नाही ज्याला ध्यान नाही त्याला भगवंताचं दर्शन आणि संतृप्ती नाही, आणि भगवंताचं दर्शन ज्याला नाही त्याला सुख नाही. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावतस्य शांती अशांतस्य कुतः सुखम. इंद्रियाणि चरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य रति प्रज्ञां वायुर्नाव निवांबसा. जेव्हा इंद्रिय विषयाकडे जातात त्यावेळी मोठा वादळ तसा नाव एक नौकेला भरभडत तिकडे इकडे परपडत घेऊन जातो, तसेच आमचे मन परपडत उठे कुठे इथे इथे निघून जातो. म्हणून ह्या इंद्रियनिग्रहाचा परिणाम काय आहे, त्याची समाप्ती 9व्या श्लोकमध्ये, तस्माद्यस्य महाबाहो निग्रहीताने सर्वशः, ज्याचे इंद्रिय सर्व रीतीने भगवंतामध्ये आकृष्ट झालेले आहेत आणि इंद्रिय विषयाकडे इंद्रिय जेव्हा जात नाही त्याच्यावर इंद्रियावर त्याचा जय आहे, तोच व्यक्ती अप्रोक्ष ज्ञानी मांटला पाहिजे. ह्या 9 श्लोकामध्ये इंद्रिय निग्रह कसा होत नाही, त्यासाठी काय केला पाहिजे, त्याच्या इंद्रियनिग्रहाचा महिमा हे सर्व सांगितलेलं आहे. तुम्ही असे कुठे काय सांगितलेलं आहे तो वेगळं करून घेतला तर तुम्हाला काय वाटतं, आज इंद्रियनिग्रहाच्या विषयावर चिंतन करू, हे 9 श्लोकाकडे गेलं पाहिजे. आज अप्रोक्ष ज्ञानीच्या लक्षणाचं चिंतन करू, तिकडे लक्ष जातो, तर म्हणून तो विभाग करून घेतला पाहिजे. आणि ह्या 9 आणि 4 13 विशेष रूपने पहिले 4 श्लोकाचे अप्रोक्षज्ञानी कसे काय व्यवहार करतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधितस्य केचव, स्थितदि किं प्रभाषेत, कसा व्यवहार करतो, त्याचं उत्तर, यानि शा सर्वभूतानं यश्याम जागृत संयमी यश्याम जागृती भूताने सा निशा पश्यतो म्हणे. तिकडचं प्रश्नाचं उत्तर या श्लोकात आहे, अर्थात 54वा श्लोकाचा दुसरा लाईनचं उत्तर ह्या 69वा श्लोकामध्ये आहे. सगळे प्रस्तावना झाली उत्तराच्या अप्रोक्षज्ञानीचा लक्षण जागाला, अप्रोक्षज्ञानी
कसा होतो ते विवरण केले। आता स्थितधी किम प्रभाटेत किमासीत व्रजेत किम, त्याचे उत्तर सर्वसामान्य लोकांना भगवत ज्ञान जो आहे हे रात्रीसारखं आहे। अर्थात झोपलेल्या व्यक्तीला जे काय दिसत नाही सर्व इंद्रिय निष्क्रिय झालेले असतात, अर्थात भगवद्ज्ञानाविषयी हे सगळे आंधळे आहेत। आम्ही त्यावेळी झोपलेले असतो, आंधळे झालेलो असतो, पण संयमी अपरोक्ष ज्ञाने त्यावेळी जागृत असतो। अर्थात भगवंताच्या विषयी त्याचा ज्ञान अनुभव सगळे वाढत असतात। या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी तस्याम जागृती संयमी, आणि यस्याम जागृतीभूताने सर्व व्यक्ती सर्वसामान्य सगळे व्यक्ती जिथे ॲक्टिव असतात प्रवृत्त असतात ज्यामुळे ज्यांच्याकडे त्यांचं लक्ष तिकडे गेलेलं असतो त्याच्यामध्ये रममाण असतात, हे लौकिक सुख वैषयिक सुख त्याविषयी अपरोक्ष ज्ञाने आंधळा असतो, बघूनसुद्धा त्याच्याकडे लक्ष त्याचं जात नाही। सा निशा पश्यतो म्हणे हे स्थितप्रज्ञस्थितधी किम प्रभाषेत किम आसेत कर्जेत किम, तो कसा राहतो काय बोलतो त्याचा अनुभव काय आहे त्याचा अर्थ हे 69-70 श्लोक त्याचं विवरण आहे। अक्षज्ञान प्राप्ती गीतेचा मुख्य विषय आहे, पण हा दुसरा अध्याय पुढचे सगळे अध्यायांचा पादपीठ आहे, उपोद्घात आहे, ह्याचेच विस्तार विवरण पुढच्या भगवद्गीतेत येतो। पण प्रत्येक व्यक्तीने काय केला पाहिजे, तो हा श्लोक कशासाठी आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। ह्याला श्री राघवेंद्र स्वामीजीचे गीताविवृत्तीच्या शिवाय दुसरा मार्ग कोणताही नाही। भाष्यामध्ये सांगितलेलं आहे, भाष्यामध्ये संक्षेपाने सांगतात, नंतर सांगतात आचार्य, पहिला सुरुवातीला सांगतात राघवेंद्र स्वामीजी, म्हणून त्यांचा उपकार आमच्यावरती भरपूर आहे। आता भाष्य उक्त लक्षणं पिंडीकृत्या या निशा इति, एकाच वाक्यात आचार्याने सांगितलं उक्त लक्षणं 56 काय म्हणतात 55, 56, 57, 58 ह्या श्लोकामध्ये जे काय अपरोक्ष ज्ञानीचे लक्षण दिले आहेत आणि त्याचे व्यवहाराचे विधीचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला ह्या श्लोकात उत्तर देतात। उक्त लक्षणं सांगितलेले अपरोक्ष ज्ञानीचा लक्षण पिंडीकृत्य एकत्र आणून इथे सांगतात या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृतीभूताने सा निशा पश्यतो मुने। माझा 26 ते 19 वर्ष माझे वयाचा 57-27 वर्षामध्ये माझं लग्न झालं, ह्या 3 वर्षात मी अध्ययन करून प्रवचन करण्यासाठी कशी काय तयारी पाहिजे त्याच्यासाठी गीतामृत म्हणून एक पुस्तक लिहिलं। लग्न झालं तर पुढच्या वर्षी 27 वर्षी लग्न झालं, 28 अडीच वर्षात 325 पुस्तकाचा 325 पेजाचं पुस्तक लिहिलं आहे कानडीमध्ये भगवद्गीतामृत म्हणून। आजसुद्धा
आता तो उपलब्ध नाही, आउट ऑफ हे झालेलं आहे, आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तरीसुद्धा अनेक विद्वान आपल्या प्रवचनासाठी ते पुस्तक आधार म्हणून घेतात. आणि त्यावेळी अभ्यास करून लिहिलेले माझे पुस्तक म्हणजे आत्ता त्याला जवळजवळ 52 वर्ष होत आहे. तो मैसूर युनिव्हर्सिटीचा फिलॉसॉफी बी ए घेतात त्यांच्यासाठी हा पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून मैसूर युनिव्हर्सिटीने स्वीकारलेला आहे. पण त्याच्या अजून अभिवृद्धी करून त्याच्या अभिवृद्धी आणण्याचा प्रयत्न अजून माझ्याकडून प्रयत्न अनेकदा संकल्प झाला, प्रयत्न झाला नाही. आता बघू, रोज थोडा थोडा करेंगे, तयार आहे. ठीक आहे, मी सांगत जातो, तू लिहत जा. मराठीत सुद्धा करू आम्ही, कन्नडीत सुद्धा करू. उसको थोडा 50 वर्षापूर्वी जे माझे विचार होते त्याचे परिपक्वता तो जास्त झालेले आहेत. आता अजून त्याला अजून चांगला मी करू शकतो. त्यावेळी विद्यार्थी होतो, पण त्यावेळी त्या पुस्तकामुळे अनेक विद्वांसांना, नवीन विद्वांस जे होते त्यांना प्रवचनासाठी फार उपयोगी पडला. या सर्वभूतानां निशा, सगळे सामान्य व्यक्तींची साठी रात्रसारखं अविज्ञात विषय आहे. तो विषय म्हणजे परमेश्वरस्य स्वरूप लक्षणा, भगवंताचा लक्षण, भगवंताचे वर्णन आणि भगवंताची उपासना जे काय आहेत हे सगळ्या सामान्य व्यक्तींच्यासाठी हा रात्रसारखा आहे. अर्थात त्याविषयी हे व्यक्ती अज्ञानी आहेत. झोपलेले असताना काय घडलं त्यांना त्याचा माहीत नसतो. अर्थात यश्याम सुप्तानी इव, झोपलेले व्यक्ती न किंचित जाणते, थोडासुद्धा त्यांना बाहेरचं ज्ञान नसतो. तश्याम इंद्रिय संयम तश्याम, आणि त्या लोकांच्यासाठी रात्री असेल तर इंद्रिय संयमयुक्त हा ज्ञानी, इंद्रिय निग्रह व्यक्ती, इंद्रिय निग्रहाने श्रवण मनन निधिध्यासाने ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती तश्याम जागर्ती, त्या विषयामध्ये हा जागरूक असतो. अर्थात भगवंताचे लक्षण जाणून घेतो, भगवंताची महिमा जाणून घेतो, भगवंताची महिमा जाणून घेतल्यानंतर तिथे रमतो, त्या सुखासाठी ते भगवंताचे अजून चिंतन करीत जातो. अर्थात त्यावेळी त्या विषयामध्ये हा व्यक्ती जागृत असतो. सामान्य व्यक्ती ज्या विषयातला संबंधच ठेवत नाही तसे भगवंताच्या विषयी ज्ञानी व्यक्ती सदा जागृत असतो. इंद्रिय संयमयुक्त हा ज्ञानी, इंद्रिय संयमाने युक्त ज्ञानी जागर्ती, जागरूक असतो. अर्थात सम्यक अपरोक्षाने पश्यति परमात्मानं इत्यर्थः. आपल्या बिंबमूर्तीचं दर्शन अत्यंत योग्य रीतीने तो बघतो आणि भगवंताच्या सामीप्याचा अनुभव तो प्राप्त करतो. यश्याम भूताने जागरंते, यश्याम म्हणजे विषय लक्षणायाम भूतानी जागृते, विषयेंद्रिय संपर्काने डोळ्याचे सुख, सुंदर वस्तू, सिनेमा, साईट सीईंग ह्याच्यामधून डोळ्याचा पारणा फिटवू म्हणून विचार करणारे व्यक्ती, संगीता म्हणून कानाची
काय तहान आम्ही पूर्ण करू, तृप्त करू म्हणून विचारणारा व्यक्ती आहे आणि योग्य भक्षण करून आपल्या जिव्हेची अभिरुचीला पूर्त करणारे असलेले व्यक्ती अर्थात विषय सुखामध्ये आसक्त व्यक्ती भगवंताच्या विषयी झोपलेला असतो. अर्थात तो जागृत असतो, झोपलेला नसतो. भगवंताच्या विषयी झोपलेला असतो, विषय सुखाचा विषय जागृत असतो. त्या विषयामध्ये म्हणजे लौकिक सुखाच्या विषयामध्ये तो अपरोक्ष ज्ञाने झोपल्यासारखा त्याच्या संपर्क याला काय म्हणतात असंग, ह्याच्या विषयातून असंग व्यक्त रूपाने असतो. त्याच्या काय ते त्याच्यामध्ये त्याच्या लक्षच जात नाही, त्याच्याकडे तो विचारसुद्धा करत नाही. अर्थात विषयभोगात जिथे सगळे जागृत आहेत अप्रोक्षज्ञाने त्याविषयी तो त्याच्याकडे अलक्ष करून तो भगवंतामध्ये तर्ममान असतो, अनासक्त असतो. लौकिक सुखाच्याविषयी त्याची आसक्ती नसते. पण त्यावेळी तो झोपलेला असतो का? त्यावेळी मूर्छित असतो का? नाही, गमनागमनादी करत असतो. मत्तादिवत गमनादी प्रवृत्ती. उदाहरण, दारू पिऊन बेभान झालेला व्यक्ती तसा पुढे गाडी येत आहे लक्ष नसतो, कुठे मी पडला आहे रोडामध्ये ते भान नसतो, कोणी त्याला खेचून मारत आहे त्याचा भान नसतो. तसेच ज्ञानी व्यक्तीला स्वतःचा पुढे एक तरुणी अस्तव्यस्त कपड्याने आले तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष, त्याचे डोळे दिसत असतात पण मन तिकडे बघत नाही. आणि इकडे जोर जोराने संगीत गिंगीत चालू असतो पण त्याला कान ऐकूनसुद्धा त्याच्याकडे लक्ष जात नाही. पंचभक्ष पन्वांना समोर ठेवला तरी तुकडा त्याच्याकडे त्याला अभिरुची नसते, लक्ष जात नाही. अर्थात झोपलेला किंवा मेलेला नसतो, व्यवहार करत असतो पण त्याच्यामध्ये अनासक्त असतं. आमच्याकडे परिहासाने सांगतात की तुम्हाला झोप येत नाही का? तो चांगला झोप पाहिजे असले तर प्रवचनाला जाऊन बसा. तत्वज्ञानाचा प्रवचन जिथे चालू आहे तिथे जाऊन बसा. तो असंच एक प्रवचनचा एक महिन्याचा काय तर प्रवचन सप्ताह किती काय होता संपला. एक गृहस्थ येऊन त्या आचार्यांना 1000 रुपये दक्षिणा दिले. त्यांनी सांगितलं इतकं कशाला? नाही, तुम्ही माझा फार मोठा उपकार केला. कशाला? मी झोपेची गोळी घेऊन घेऊन त्रासलेलो होतो. एका आयुर्वेद डॉक्टरने मला सांगितलं ते जाऊन बसा म्हणून. हा महिना तुमचा रोज जे 1.5 तास अद्भुत झोप झाले, अत्यंत विस्तृत आला, तो गोळ्याचा खर्च जो वाचला तुम्हाला मी दक्षिणा रूपाने देत आहे. यस्याम जागृती भूताने सा निशा पश्यतो म्हणे. या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती सह असं असतं. मी अनेकदा बघितलेलं आहे, अनेक व्यक्ती आहेत येतात फार दुरून येतात प्रवचनाला, 5-15-20 किलोमीटरहून दुरून येतात. श्रद्धा आहे, भक्त आहे. आता
देवम नारायणम नत्वा सर्व दोष विवर्जितम हा श्लोक संपलेला नसतो, त्यांना झोप लागलेला असतो. आणि जेव्हा आरतीची घंटा वाजते ते उठतात, ह्याला दुर्भाग्य म्हणतात. यांश्याम सर्वभूतानं पश्यते सन, ह्याच्यात भागवत तात्पर्यमध्ये सांगतात, यश्याम विषयलक्षणायां भूतानी गमनादी प्रवृत्ती तदुक्तं देहंतु तं न चरमं देहोपि देववशगः इत्यादी श्लोकाभ्याम भागवतान. भागवताचे दोन श्लोकामध्ये ह्या श्लोकाचं अजून विस्तृत विवरण आहे. भागवत भागवतमुत्थितं वा सिद्धो विपश्यते यतोऽध्यगमत् स्वरूपं दैवादुपेतमत देववशादपेतं वासो यथा परिकृतं मदिरां मदिरामदांधा. मदिरेने धुंद झालेला पुरुष आपल्या शरीरावरचं वस्त्र सरकलेलं आहे आणि खाली पडलेला आहे, माझा देह उघडा आहे, त्याला भान नसूनसुद्धा जसे तो उठणे बसणे रचण्याचं काम करतो आणि जसा त्याविषयी काही ज्ञान नसतो तसेच ज्ञानी व्यक्ती आनंदात मग्न होऊन तिसरा स्कंध 28वा अध्याय 37वा श्लोक देहंच तं न चरमस्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यतोऽध्यगमत्स्वरूपं देहादुपेतमत दैवतवशादपेतं वासो यथा परिकृतं मदिरामदांध. मदिरामदांध जसा आपल्यावर शरीराचे जात असतो, बसलेला असतो, फिरत असतो, त्याचे कपडे निघून गेलेले आहेत, तो नागडा झालेला आहे, त्याच्याकडे लक्षच नसतो, तसेच भगवंतामध्ये आसक्त व्यक्तीला बाह्य परिज्ञान, तो चालत असतो, येत असतो, जात असतो, त्याला त्याच्याकडे काही लक्ष नसतं. म्हणूनच प्रथमस्कंदामध्ये विवरण येतो भागवताचा. तेव्हा शुकाचार्य आले तो त्यावेळी शुकाचार्य भगवंताच्या ध्यानातच सर्वदा मदमस्त असल्यामुळे ते विवस्त्रच अवधूत रूपाने फिरत होते. जेव्हा परीक्षितकडे आले, स्त्रिया आणि लहान मुले त्याला हा वेडा आहे म्हणून त्याच्या मागे लागले. काही लोक त्याच्यावर लहान लहान दगड फेकत होते पण त्याला काही लक्षच नव्हता. राजा बघितला, धावत गेला, त्यावेळी ते सर्व पळून गेले असे वर्णन भगवताच सुरुवातीत येतं. देहोपि देववशग खलु कर्म यावत प्रारंभिकं प्रतिसमीक्षते एव सासु तं स प्रपञ्चमधिरूढ समाधियोगः स्वप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्ध वस्तु. तो व्यवहार कसा करत असतो, पूर्वजन्माचा संपर्क असल्यामुळे देह चालतो, उठतो, बसतो, किंवा पाहिजे ते कोणी दिला तर खातो, नाही तर खातच नाही. म्हणून तो प्रारब्ध करून पूर्ण करण्यासाठी तो व्यक्ती जन्म घेतलेला असतो, पण ह्या विषयाचा विषयी त्याचा इंद्रिय केव्हाही कोणत्याही रीतीने आकर्षित नसतात आणि तो भगवंताच्या ध्यानातच त्या आनंदातच रममाण असतो. ह्या दोन श्लोकामध्ये हे अपरोक्ष ज्ञानाचे वर्णन केलेले आहे.
भाष्यात हे दोन्ही त्यांनी तदुक्तम देहंतुतम न चरमम देहोपि दैव वशगा इति श्लोकाभ्याम मननयुक्तो मुनी पश्यता इत्यस्य साधनम हे साधन इथे सांगितलेले आहे. ब्रह्मदर्शनाच्या वेळी दुसरे काही दिसत नाही. आचार्य भागवत तात्पर्यामध्ये ब्रह्मतर्काचे उदाहरण देतात. देवेभ्यो अन्ये यदा ब्रह्म पश्यन्त्यन्यन्न दृश्यते. देवतांना सोडून देवता जन्मता अपरोक्षज्ञानी असून तो बाह्य विषयामध्ये सुद्धा जागृत असतात. आता उन्मत्त नसतात ते, उन्मत्त नसतात. पण ज्ञानी भगवंतामध्ये रममाण असताना निशायामिव सुव्यक्तम, जसा काही लोक झोपेत फिरतात तसे हे सुद्धा फिरत असतात. अर्थात बाह्य विषयाचं त्यांना काही ज्ञान नसतं. ब्रह्माकडेच लक्ष असल्यामुळे दुसरे कोणतेही वस्तू त्यांना माहीत होत नाही. ऐकाग्र्याद्वा सुखोद्रेकात देवा हा सूर्यवदेवच प्रायश सर्ववेत्तार तत्राही उत्तरोत्तरम. सामान्य माणसाला अशी परिस्थिती असते, पण देवता त्यांच्या सुखोद्रेक होत असताना एकाग्रतेने सूर्यासारखे सर्व जाणत असतात. सर्व जाणून त्याच्याकडे आकर्षित होत नाही. हे ज्ञानी त्याला जाणत नसतो. मी काय करत आहे, काय करतो, काय नाही करत ते त्याच्या काळी जाणत नसतो. तसेच तसे संदर्भ हा ज्ञानी व्यक्तीचा साधक व्यक्तीचा साधक व्यक्तीची परिस्थिती तशीच असते. प्रायश सर्ववेत्तार आणि त्याच्यामध्ये देवतामध्ये सुद्धा तारतम्यानुसार त्यांना जसे जसे मोठे देव होत झाले तसे तसे ते व्यवहार आणि हे दोन्ही ह्या संदर्भात ते व्यवस्थित असतात. अर्थात यानिशा सर्वभूतानां तस्याम जागृत संयमी तत्त्वज्ञानी व्यक्तीला संसारामध्ये आसक्ती नसते आणि संसारामध्ये आसक्ती असलेल्या व्यक्तीला ब्रह्मज्ञानामध्ये आसक्ती नसते आणि संसारात राहूनसुद्धा विषयिक वैषयिक विचार विषयाचा संदर्भात ज्याला संपर्क नाही तो बघूनसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत नाही त्यालाच अपरोक्ष ज्ञानी म्हणतात. मी आपल्या 14व्या वर्षापासून निर्जला एकादशी करत आहे. 14व्या वर्षापासून नोकरीत असताना स्टाफ रूममध्ये म्हणजे दुसरे शिक्षक हॉटेल ते मागून खात होते त्याचा खमंगवास येत होता. पण मी वाचत बसलेलं माझ्याकडे माझा लक्षच जात नव्हता. त्याच्याकडे आकर्षित झालो ते खाण्याचा विषय आला तरीसुद्धा नको म्हणून मार बसलं. असं प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याच्याकडे लक्षच जात नाही मला. ते मला तमाशा करायचं काय झोपलेलंच का नाही वाचत आहे पण वास आले नाही का आम्ही खमंगवास बटाटा मसाला डोसा मागवले ते मागवलं असं अवस्था आपोआप येते एकाग्रता तुम्हाला होत असताना. आणि एकाग्रता लहान वयातसुद्धा येतो. तुम्हाला हे पुस्तक लिहित असताना अजून मी सुरुवात केला होता त्यावेळी विद्यापीठामध्ये होतो भगवद्गीता गीतामृत लिहित असताना तो मला इकडून तिकडून संग्रह करून त्या श्लोकाचा विषयात लिहायचा. माझ्या समोर तो आमचे गुरु कृष्णाचार्यांचे वडील ते वयस्कर झाले होते. ते काहीतर बोलायचे काहीतर सांगायचे
आणि आमचे गुरुंचे काकासुद्धा होते, तेसुद्धा मला हाय कधी काय रे कसा झाला काय करता असा झाला काय तर सांग. एक दिवशी ते भडकले, मी 15 मिनिटांनी तुझ्याशी बोलत आहे तू काय उत्तर देत नाही, इतका अहंकार झाला काय मला, ते काय बोलत होतं ते लक्षात नव्हतं, मला त्या श्लोकाचा अर्थ लिहून काढायचा होता. आणि ते एकाग्रता आपोआप येते. आणि मी जितकं पुस्तक लिहिलं आहे आणि जितकं प्रवचन मी देत होतो तो माझा जे काय त्याची तयारी लोकलमध्ये येताना जाताना होत होतो. बोरीवली ते चर्चगेट, चर्चगेट ते बोरीवली. मी तुम्ही खरं म्हणा की खोटं म्हणा, ते बहुशा 1983-85 काय तर असेल काँग्रेसच्या त्यावेळी 100 वर्षाचे काय तर 75 वर्षाचा काय तर उत्सव झाला, त्यावेळी त्यांनी चर्नी रोडच्या नंतर त्याच्या पुढे मरीन लाईन किंवा चर्नी रोडचं त्यांनी नवीन स्टेशन बांधलं, नवीन एक प्लॅटफॉर्म बांधलं तर चर्नी रोडला, हां चर्नी रोड का नवीन स्टेशन बांधले त्याने. एक दिवशी मी वाचत बसला होता, बंद केला, बघतो चर्नी रोड ते ह्या बाजूला खालीच असता तो प्लॅटफॉर्म दिसू लागला मला. मी बाजूला विचारला की हे कोणता स्टेशन आहे, तो त्यांनी त्यावेळी त्याने सांगितलं हे चर्नी रोड आहे, पण हे प्लॅटफॉर्म कुठून आला का, आज आला आहेत का, 2 वर्ष झाले होतं. अर्थात ती अवस्था असंभावित नाही, संभवित आहे, तुम्ही ज्यावेळी एकाग्र असता, एकाग्र होता. तर म्हणून अध्ययनामध्ये एकाग्रता आली आपोआप पडते, तुम्हालासुद्धा एकाग्रता येते. अभ्यासेन तो कोणते वैराग्येन च गृहेत. आणि पुढच्या श्लोकाचे विवरण उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करू. ती अध्यकथा प्रसक्ती श्रीकृष्णार्पणमस्तू.